अनिल परब हे मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. यावेळी परब यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संकल्प पत्राचं अनावरण केलंय. मी 3 टर्म विधान परिषदेत गेलोय. यावेळी मी पदवीधरमधून जाऊ इच्छितो. माझं संकल्पपत्र आज जाहीर करत आहे. उद्धव ठाकरे हे माझे मतदार आहेत. मी अनेक वर्ष वेगळ्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवल्या. अनेक प्रश्नांवरती आवाज उठवला. या संकल्पपत्रामध्ये मी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. याचं अनावरण करत आहे असं अनिल परब यावेळेला म्हणाले. आज मी माझं संकल्पपत्र जाहीर करत आहे आणि त्याची सुरुवात माझ्या पक्षाचे प्रमुख आणि माझे मतदार उद्धवसाहेब ठाकरे यांना पहिलं माझं संकल्पपत्र देतोय की या पदवीधर मतदारसंघात मी काय करू इच्छितो याच्या बाबतीतला थोडक्यात आढावा मी माझ्या संकल्पपत्रात मांडलाय. माझी ओळख ही मी त्याच्यातनं दिलेली आहे. गेले 3 टर्म शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व विधान परिषदेत करतोय आणि हे करत असताना मी आमदारांमधून हे प्रतिनिधित्व करत होतो. महाराष्ट्रातले विविध प्रश्न मी विधान परिषदेत मांडले. वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या गोष्टींवरती मी आवाज उठवला. परंतु ह्यावेळेला मतदारसंघ बदललेला असल्यामुळे त्या मतदारसंघाच्या बाबतीत माझ्या मनात काय आहे माझ्या पक्षाची विचारधारा ह्या मतदारांपर्यंत पोचवून आपण कसं ह्या मतदारांना आपण त्यांच्या बाबतीत काय करणार आहोत हे या संकल्पपत्रात सांगितलं आहे. माझे दुसरे मतदार आदित्य ठाकरे देखील इकडे आलेले आहेत आणि ह्या दोघांच्या साक्षीने मी आज माझ्या संकल्पपत्राचं अनावरण करत आहे. मला असं वाटतं की उद्धवसाहेबांनी आणि आदित्यसाहेबांनी माझे मतदार म्हणून आणि माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून मला आशीर्वाद दिलेलेच आहेत. परंतु प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात शिवसेनेने नेहमी रेकॉर्ड केला आहे. मागच्या एका निवडणुकीत आम्ही एकूण मतांपैकी 98% मतं आम्ही घेतलेली होती आणि त्यामुळे ह्या मतदारसंघावरचा शिवसेनेचा शिक्का हा आणखीन मजबूत व्हावा यासाठी निवडणूक मी लढत आहे. अनिल परब यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संकल्पपत्राचं अनावरण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना भरभरून मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलंय. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिल परब ॲडव्होकेट आहेत. त्यांच्या मी वचननामा म्हणा किंवा निवडून आल्यानंतर काय कामं करायची याचा संकल्प त्याचं लोकार्पण केलेलं आहे. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की इथे सर्व आणि अनिल तुम्ही माझा मतदार म्हणून उल्लेख केला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. म्हणजे माझं सर्टिफिकेट खरं आहे नाही म्हणजे बाकी काय मला म्हणायचं आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा आमचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर त्यांनी या मतदारांचं प्रतिनिधित्व केलं होतं. अत्यंत सुसंस्कृतपणे आणि त्यांचं भाषा प्रभुत्व हे सर्वांना माहिती आहे. सुशिक्षित मतदार जे आहेत त्यांचे काही वेगळे प्रश्न असतात. ते सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांना भेडसावत असतातच पण शिकल्यानंतर पुढे काय करायचं पदवी मिळाल्यानंतर पुढे काय करायचं हा एक समोर उभा असतो. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना शिवसेनेने सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे आणि आता या सर्व आणखीन पुढचा टप्पा आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी सुद्धा काही वचनं अनिल परब यांनी दिलेली आहेत. मी मुंबईतल्या तमाम पदवीधर मतदारांना हात जोडून विनंती करत आहे की जसं गेले जवळपास 5 टर्म तुम्ही आपले आशीर्वाद मतांच्या रूपाने शिवसेनेला दिलेले आहेत. शिवसेना आणि मुंबईकर हे नातं वेगळं मी काही सांगण्याची गरज नाही आहे. तर त्या नात्यालाच आम्ही अधिक दृढ करू आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रामाणिकपणाने सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. मी आवाहन करतो आहे विनंती करतो आहे की आजपर्यंत जसे आशीर्वाद तुम्ही शिवसेनेच्या पाठी उभे केले तसेच आशीर्वाद पुन्हा एकदा याही वेळेला तुम्ही शिवसेनेला द्याल अशी अपेक्षा करतो.